आदरणीय जानकर साहेबांनी महायुतीमध्ये राहणार सोबतच राहणार असल्याचं स्पष्टपणाचा निर्वाळा त्या ठिकाणी दिला. महायुतीच्या मार्फत लोकसभेची एक जागा रासपाला म्हणजे पर्यायानेच जानकर साहेबांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. योग्य वेळेला म्हणजे 2-3 दिवसातच ज्यावेळेला आम्ही एकंदरीत महायुतीचं जागा वाटप जाहीर करू त्यावेळेला त्यांच्या संदर्भातली सुद्धा जी भूमिका आज आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळे कुठला जागा कुठला मतदारसंघ वगैरे या संदर्भातला तपशील हा नंतरच त्या ठिकाणी जाहीर केला जाईल.